सर नमस्कार, मी लक्ष्मण तांबे, वास्तुशोध प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचा मी व्हाईस प्रेसिडेंट आहे. सेल्स आणि रिकव्हरी बघतो. आणि सर नुकतंच आम्ही आता कोणी धावडे ह्या ठिकाणी आपण नवीन लॉन्च करतो आहे. अर्बन ग्राम स्कीम आहे. पूर्वी आपण त्या ठिकाणी लॉन्च केलं होतं आणि आपल्याला खूप छान प्रतिसाद मिळाला होता. साधारणपणे आपण 5 तासामध्ये आपण संपूर्ण स्कीम विकलेली आहे सर. आणि आता इतकीच अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीने आता आपलं आम्हाला आमच्यावरती आमच्या कस्टमरचा प्रचंड प्रेम आणि आदर आमच्यासाठी करतात. आम्ही त्यांना तेवढाच आदर करतो असं. आणि आम्हालाही आत्तासुद्धा भरघोसपणे प्रतिसाद मिळेल असं. आणि आता नवीन कोणी धावडेमध्ये अर्बन ग्राम स्कीम लॉन्च होते नव्याने आणि लवकरच लवकर सुरू होऊन जाईल असं. अर्बन ग्राममुळेच कोणी धावडे प्रसिद्ध झाले. हो 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 अगदी बरोबर आहे असं. अर्बन ग्राममुळेच कोणी धावडे प्रसिद्ध झालेली. आम्ही जेव्हा लॉन्च केली होती तेव्हा लोकांना कोणी धावडे हा प्रकार माहीतच नव्हता असं. आणि आता मला असं वाटतं की आमच्यामुळं कदाचित अर्बन ग्राम स्कीम आम्ही जी केलेली आहे त्या ठिकाणी आम्हाला जो प्रतिसाद लाभला आहे आणि आम्ही ज्या टाईम रेकॉर्डमध्ये बिल्डिंग पूर्ण करून जी क्वालिटी मेंटेन केलेली आहे, ज्या उत्कृष्ट दर्जा आम्ही राखलेला आहे, त्याच्याकरता आम्हाला 10 पैकी 9.4 रेटिंग मिळालं आहे. त्या स्कीममुळं आमच्या त्या कोणी धावडेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि म्हणून लोकं आमच्याकडे आजसुद्धा दररोज आमच्याकडे 2-4 एन्क्वायरी दररोज येतात त्या स्कीमकरता. विचारतात सर आपल्याकडे काही फ्लॅट अवेलेबल आहे का असं. आणि हाच आहे का आजसुद्धा विचारतात असं. त्या रेटमध्ये ती क्वालिटी ते लोकेशन असेल. आता आम्ही जे कोणी धावडे नवीन ठिकाणी जे लॉन्च करतो, नव्याने जे आम्ही अर्बन ग्राम लॉन्च करतो आहे, हे लोकेशन अत्यंत सुंदर लोकेशन आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही पुण्याच्या बाहेर आहात आणि पुण्याच्या एवढ्या जवळ लोकेशन आहे. मला वाटतं कोथरूडपासून साधारणपणे 1-7 किलोमीटर अंतरावरती लोकेशन आहे आणि सगळ्या अर्थाने अत्यंत ग्रीनरी आहे. बाजूला तुमचं जे खडकसरा डॅम आहे, डॅममधलं पाणी जेव्हा तिकडनं वाहतं, सुंदर लोकेशन आहे असं. नदीकाठी आहे, एकदम हिरवगार आहे, पीसफुल आहे, पीसफुल लिव्हिंग आहे असं. एनडीच्या बाजूला होतं, अगदी बरोबर. नदीच्या काठी आहे, अत्यंत सुंदर आहे. म्हणजे मला तरी असं वाटतं की कस्टमरने एकदा आला तिथं तर मला वाटतं त्या लोकेशनच्या प्रेमात पडेल तो असं. आणि आमची जी प्रतिमा आहे, आम्ही जे काही डिलिव्हर केलेलं आहे त्यामध्ये आम्हाला पूर्ण खात्री आहे की कस्टमर नक्कीच आम्हाला तिथे भरघोसपणे रिस्पॉन्स दिला. कस्टमर दिलेले रेटिंग एक्झॅक्टली अगदी बरोबर आहे. म्हणजे क्वालिटीबद्दल, आमच्या सेल्स स्टाफबद्दल, आमच्या कंपनीबद्दल, टेक्निकल टीमबद्दल, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांनी आम्हाला रेटिंग दिलेलं आहे. आमच्या परस्पर लोकांनी जाऊन तिकडं हे केलेलं आहे, सर्वे घेतला होता आणि आम्हाला जसा आनंद झाला की कस्टमर आमच्या एवढा प्रेम करतो असं. आणि त्याच खातीर आता आम्ही हे नवीन लॉन्च केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ही पुण्यामध्ये साधारणपणे सर 35 लाखामध्ये तुम्हाला जर 2 BHK मिळतो आहे, 500 स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया, 35 लाखामध्ये सर्व खर्चासहित, मला वाटतं कुठेच मिळत आहे असं मला वाटत नाही. दुसरी गोष्ट, मी तुम्हाला साधारणपणे 699 ते 712 स्क्वेअर फूटमध्ये कार्पेट एरियामध्ये वी आर गिविंग यू 3 BHK फ्लॅट असेल. एकदम सुंदर प्लॅनिंग आहे. तसं साधारणपणे 45 लाखाच्या आत मला बसतं सगळं खर्च तुम्ही असं. मला वाटत नाही पुण्यामध्ये 45 लाखात तुम्हाला 3 BHK कुठे मिळेल. तुम्ही एक्झॅक्टली तर अशा पद्धतीने आम्ही ते आमचं थोडक्यात ब्रीद असं आहे की राईट प्राइसिंग अँड राईट साईजिंग, दिस इज व्हॉट वी बिलीव्ह. म्हणजे आम्ही साईजसुद्धा छान करतो आणि प्राइसिंग पण छान करतो. आणि जर आपण जर आमचं प्लॅनिंग जर पाहिलं तर आमच्या प्लॅनिंगमध्ये कुठेही तुम्हाला 1 सुद्धा इंच जागा अशी वाया घालवली असं वाटणार नाही तुम्हाला. सच अ नाईस प्लॅनिंग. म्हणजे मी तर असं उलट म्हणेल की तोच फ्लॅट जर दुसऱ्या गेले तर आय थिंक तुमचा एरिया वाढेल, पण आमचं तेवढ्या एरियामध्ये तुम्हाला सुंदरपणे कुठे वाटणार नाही की हा एरिया कमी आहे. इट्स अ व्हेरी वेल प्लॅनिंग. म्हणजे मी तर सगळ्यांना सांगेल की आमच्या साईडवरती सॅम्पल फ्लॅट तयार आहे, 2 BHK फ्लॅट, 3 BHK फ्लॅट दोन्हीचे विथ प्रॉपर फर्निचर. म्हणजे त्यांना अंदाज येईल की ह्या ज्या कसे काय गोष्टी बसतात. एक्झॅक्ट डायमेन्शन प्रमाणे केलेलं आहे. मी तर उल्लेख केला प्रत्येक डायमेन्शनचा.
आणि त्यात कसे बेड बसतात, कसे तुमचं टेबल बसतो, खुर्चा बसतात, डायनिंग टेबल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहण्यात येतील. तुम्हाला म्हणजे यू कॅन अंडरस्टँड की जरी आमचं राईट प्राइसिंग अँड राईट साईझिंग असलं तरी तुमचं फर्निचर कसं काय इथं बसेल ह्याचं आम्ही तिकडे तुम्हाला शो फ्लॅट तयार केलेला आहे. तुम्ही प्रत्यक्ष जर आला नक्की तुम्ही त्या आमच्या फ्लॅटच्या प्रेमात 100% पडाल ह्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. सॅम्पल फ्लॅट आहे म्हटल्यानंतर काय म्हणजे हो समोरच आहे सर, येस सर, येस सर. लॉन्च आता ज्या आमचे जुने लोक कस्टमर जे आहेत तर आता ऑलरेडी त्यांना आम्ही आजपासून सुरू केलेलं आहे सांगायला, तुम्ही सुरू आमच्याकडे या, तुम्हाला आम्ही प्राईसचं बेनिफिट देऊ, तुम्हाला आम्ही तुम्हाला कुठलं हवा आहे असं चॉईस तुम्हाला मिळेल. तर नेहमी आमचं सर असं असतं की आम्ही आमच्या जुन्या कस्टमरला किंवा ज्यांनी आमच्या एन्क्वायरी केली त्या स्कीम करता किंवा त्या लोकेशन करता आम्ही त्यांना बोलवतो पहिल्यांदा आणि नंतर मग आम्ही बाकी लोकांना हे करतो. हो हो होतेच, आता अजून वेटिंग लिस्ट आहे. आम्हाला असं वाटतं कदाचित लॉन्चच्या अगोदर सगळं संपून जाईल. प्रश्न आहे, शंभर टक्के प्रश्न, फर्स्ट कम फर्स्ट सर्व आहे सर. ओके, फर्स्ट कम फर्स्ट सर्व आहे. जो पहिला येईल मला जो पहिला चेक देईल त्याचा फ्लॅट बुक करेल सर. काय चालेल सर, बुकिंग अमाऊंट साधारणपणे 1 लाख घेतो बुकिंगला आणि 20% रकमेचा साधारणपणे 1-2 दिवसानंतर आपण PDC घेतो. बँक सँक्शन झालं की लगेच आपण ॲग्रीमेंट करतो आणि साधारणपणे त्यानंतर आपण सर्व काम सुरू करतो. असं आणि मग आता पोझिशन याचं किंवा आपलं पोझिशन नेहमी वेळ येतात. हो सर, साधारणपणे ॲग्रीमेंट नंतर आपण 2 वर्षामध्ये पैसे द्यायची व्यवस्था करतो. 2 वर्ष एक्झॅक्टली एक्झॅक्टली बरोबर. म्हणून पावसानंतर आम्ही काम सुरू करू आमचं, पावसानंतर आमचं ॲग्रीमेंट सुरू होईल, कामही सुरू होईल आणि त्यानंतर आफ्टर 2 इयर्स होईल की ते पोझिशन सर. असं सर, इथं पाण्याची अत्यंत काही अडचण नाही. आमच्या स्कीम पहिली स्कीम जी माझी होती कोंडे धावडे अर्बन प्लाझा आम्ही एक नंबर म्हणतो, त्या ठिकाणी मोठी जलशुद्धीकरण केंद्र त्यांनी उभारलेलं आहे आणि त्या ठिकाणी प्राधिकरण नळ योजना आहे तर पाण्याची काही अडचणच नाही. म्हणजे आज जे सगळ्या ठिकाणी सांगतात की आता हे कॉर्पोरेशनमध्ये येणार आहे आपल्याकडे नाही आहे, आज सुद्धा आहे पहिल्या अर्बन ग्रामला प्राधिकरण नळ योजनेमधून पाणी भरपूर पाणी मुबलक पाणी आहे. काही अडचण म्हणजे तिथं मी बोरिंग चालवत नाही, एवढं पाणी आहे, गरज लागत एवढं पाणी आता इथं प्रश्नच नाही आहे पाण्याची. आश्वासन कुठली नाही आहे, एकदम परफेक्ट आहे. आज जे आहे ते सांगतो मी आहे, ॲब्सोल्युटली काही अडचण नाही. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे ऑलरेडी हे कॉर्पोरेशनला येऊ घातलेलं आहे त्यामुळे नक्कीच तिकडचं अप्रिशिएशन व्हॅल्यू इज मच हायर दॅन अदर एरियाज. हां, हा फरक आहे त्यामध्ये. असं खूप अप्रिशिएशन, अगदी लोकेशन सर सुंदर आहे. सर बेसिकली तर माझ्याकडे जे लोक आमच्याकडे आता अशी आम्ही आता थोडासा आमचा सर्वे केला कस्टमरचा तर आम्हाला असं वाटतं की कस्टमर आमच्या प्रत्येक स्कीममध्ये एकदा आला की तो किंवा अथवा त्याचे भाऊ बंधू नातेवाईक मित्र हे येतात. म्हणजे मला असं वाटतं तोच कस्टमर मला रिपीट येतो असं. आणि मग आता तो तिथं राहू शकेल किंवा इन्व्हेस्टसुद्धा करू शकतो. बरेच लोक आमच्याकडे 2-2 फ्लॅट बुक करतात, एक राहण्याकरता आणि इन्व्हेस्टमेंट करता असं. तर आम्ही त्यांना नाही म्हणत नाही, त्यामुळे जो पहिला येईल त्याला आम्ही फ्लॅट विकतो सर. असं सर आजच्या हिशोबाने मला वाटतं अप्रिसिएशन तेव्हा जर पाहिलं तर ऑलमोस्ट म्हणजे ज्या त्यांनी ज्या रेटला त्यांनी त्यांना फ्लॅट बसला होता त्या दुपटीहून जास्त त्यांना आता अप्रिसिएशन मिळालं आत्ता. एक्झॅक्टली एक्झॅक्टली सर, म्हणजे 2.5 टाइम्स अप्रिसिएशन झाले त्या ठिकाणी. एक्झॅक्टली एक्झॅक्ट एक्झॅक्ट. आणि त्या तुलनेमध्ये हे लोकेशन अत्यंत उजवं आहे आणि शांत आहे आणि तेव्हा डेव्हलपमेंट काहीच नव्हती, आता प्रचंड डेव्हलपमेंट आहे. बसेस आहेत, रोड्स आहेत, पेट्रोल पंप जवळ आहे, शाळा आहे तिथे, कॉलेज आहेत, सगळ्या सुविधा असल्यामुळं मला वाटतं की आत्ताचं जे लोकेशन आहे हे पहिल्यापेक्षा खूपच सुंदर आहे. आणि मला वाटतं म्हणजे नक्कीच मी कस्टमरकडनं अशी अपेक्षा करतो की त्यांचा भरघोस आम्हाला ह्याही स्कीमला फार चांगला प्रतिसाद मिळेला असं. हो म्हणजे तुम्ही साईट ऑफिस जरी गेलात तरी तुम्ही तिथेही बुकिंग करू शकता, ऑफिसला बुकिंग करू शकता, काहीच अडचण नाही. ॲब्सोल्युटली सर, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच करंदीकर साहेब. आपण आमच्याबद्दल आला आणि आमच्या तुम्ही आम्हाला संधी दिली आमच्या प्रकल्पाबद्दल, त्याबद्दल मी कंपनीच्या वतीने आपले मनापासून आभार मानतो सर. थँक्यू व्हेरी मच सर.